या राज्यात जर पाहिलं तर 3.5 लाखाच्या जवळपास कर्मचारी आहेत, आणि आपण जर मनावर घेतलं तर आपण निश्चितपणे जी आहे सरकारने जो 9 फेब्रुवारी 2018 रोजी जो कंत्राटी कर्मचाऱ्याबाबत निर्णय घेतलेला आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांना 3 वर्ष सेवा झाल्यानंतर त्यांची पदे हे त्यांना कार्यमुक्त करण्यात येईल अशा काही जाचकाठी घालून जो शासनाने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय रद्द होण्यासाठी आज आम्ही पूर्ण जिल्ह्यातील सर्व विभागाचे सर्व कंत्राटी कर्मचारी एकत्र येऊन आम्ही धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. जर तो निर्णय मागे नाही घेतला तर आमचे आंदोलन हे चालूच राहणार आहे. अशा पद्धतीचा आमची समोरची सर्व संघटना मिळून आम्ही तो निर्णय घेण्याचा आज निर्णय घेणार आहोत. कर्मचाऱ्यांचा कायम करा. आता करणार.